ഈ മണിപ്പൂരിൽ സംഘർഷം ആയവില്ലാതെ തുടരുന്ന സാഹചര്യത്തിൽ ഡൽഹിയിലും പ്രതിഷേധം ജന്തർ മന്ദിറിൽ വിവിധ സംഘടനകളുടെ നേതൃത്വത്തിലാണ് പ്രതിഷേധം വിനീത വിജി വിശദാംശങ്ങളുമായി വിനീത ജന്തർ മന്ദിറിൽ നടക്കുന്ന പ്രതിഷേധം ഈ സംഘടന പ്രതിഷേധത്തിൽ ഏതൊക്കെ സംഘടനകൾ പങ്കെടുക്കുന്നുണ്ട് अनुज याद ई प्रतिषेधम जंदर मंदर नमुक दृश्य का स्त्री कुटि ई प्रतिषेध भाग मेय्तै विभागते पूर्णमा ई प्रतिषेधम ई कुकी विभाग का अतिक्रम अर्दि वरतम आवश्यप ई प्रतिषेधम नमुक अवे आरुपे विघटनवाद तटिकोवे को इनपे वलिए रीति प्रतिषेध मणिपूर ई डेल्ही सामान रीति प्रतिषेध चल आवश्यक मोटी ई समाधान पुनस्थापिक आवश्यक मोटी ई स्थितगति अतीव रूक्ष ई स्त्री अटकम मुदर्नवर कुछ विद्यार्थी संघटन इंगे एल प्रतिषेध भाग नमु दृश्य व्यक्त Current situation is Manipur is facing the difficult. I have communication gap, so please ask to someone. Excuse me. Manipur is facing the difficult situations. सिचुएशन जो है हम अभी बोलने के लिए शब्द नहीं है हमारे मुंह में ठीक है ये सिर्फ सरकार को देखना चाहिए ना मणिपुर ईस्ट इंडिया की स्टेट के अंदर नहीं है हम लोग हम अपने ये फील करते हैं कि हम इंडिया के अंदर है या बाहर है जो भी ये हम हिस्सा चल रहे हैं ये इंडिया के अंदर है और इंडिया के नागरिक के साथ हो रहे हैं ये सब इंडिया सरकार को देखना चाहिए ना ये सब हम क्यों इतना झेल रहे हो हमारे पास स्पीडलेस है हम बोल नहीं पा रहे हम लोग और इतना दुख है ना इस टाइम पे हम खाने पीना छोड़ के हम लोग कितने दिन से तीन दिन से हम परेशान में रह रहे हैं क्योंकि ये जो चल रहे क्या पता हमारे घर में भी हो हमारी बहन भाई मम्मी के साथ भी हो या हमारी फ्रेंड के साथ हो हम तो दिल्ली में सेफ है जो मणिपुर में है वो तो सेफ नहीं है ना आपका पूरा फैमिली मणिपुर है ना या लेकिन वो तो सेफ नहीं है ना हमारी भाभी के साथ हो हमारी मम्मी के साथ हो हमारे फ्रेंड्स के साथ हो हम तो ये रोज रोज के सोच के हम भी दुखी है ना ये बात को लेकिन ये हमारे सबसे मैं ये उठाना चाहती हूँ ये बात बोलना चाहती हूँ अभी तक इतना दंगल इतनी जो चल रहे हैं लेकिन आज तक इंडिया सरकार ने और न्यूज चैनल ने इसको दबके क्यों हाईलाइट पे क्यों नहीं निकाला ശരി മണിപ്പൂരിൽ സംഘർഷം തുടരുകയാണ് സാഹചര്യത്തിൽ കൂടിയാണ് ഡൽഹി ജന്തർ മന്ദിറിൽ വിവിധ സംഘടനകളുടെ നേതൃത്വത്തിൽ പ്രതിഷേധം അവർ പറയുന്നത് മണിപ്പൂർ ഇന്ത്യയുടെ ഭാഗമല്ലേ തുടങ്ങിയ ചോദ്യങ്ങളൊക്കെ അവർ ഉന്നയിക്കുന്നുണ്ട് തങ്ങളുടെ മാതാപിതാക്കളും സഹോദരി സഹോദരന്മാരും ഒക്കെയുള്ള കുടുംബമെല്ലാം അവിടെയാണ് അവർക്കും ഇത്തരത്തിലേക്കൊക്കെയുള്ള ആക്രമണം നേരിടേണ്ടെന്ന സാഹചര്യം ഉണ്ടാകാം ആ ആശങ്കയിലാണ് എന്നതാണ് അവർ ഞങ്ങളുടെ പ്രതിനിധി വിനീത വിജയുമായി സംസാരിക്കുമ്പോൾ ആ ആശങ്ക പങ്കുവയ്ക്കുകയായിരുന്നു അവർ